चला आता पुढे जाऊया आपण. आता बैठक लावतो म्हटल्यावर सर्वच विषय लक्ष दे लावणे आणि एक देतो देतो बोला बोला बोला. नाही आता त्यांनी बैठक लावतो म्हटलं. बैठक लावून काय प्रश्न सुटतोय? बोला बोला. मध्य प्रदेशामध्ये बेंबळे तालुका माडा या गावातील प्रशांत महादेव भोसले याचा खून झाला. लेबर घेऊन येत असताना ट्रकमध्ये मध्य प्रदेशाच्या हद्दीमध्ये मजुरांनी ड्रायव्हरनी मिळून त्याचा खून केला. ती दुसऱ्या दिवशी आम्हाला ती कळल्यानंतर आम्ही ती दोन गाड्या पाठवून धुळ्याला पोस्टमार्टम करून आणलं. पण आज अशी परिस्थिती आहे, गुन्हा दाखल करून घेतला पण पुढं जबाब घेण्यासाठी आम्ही जाऊ शकत नाही. तिथं त्या पोलीस स्टेशनला जाऊ शकत नाही जबाब द्यायसाठी. तर आपण त्या बाबतीत तिथं महासंचालकाला सांगून दुसऱ्या राज्यात असल्यामुळं कारण ते जबाबाला सुद्धा येऊ देत नाही तिथं. आणि तिथले पोलीस मंडळी त्यांना सहकार्य करतात, आपल्याला नाही. तर त्या बाबतीत माझं असं म्हणणं आहे की त्या लोकाला तिथं जाण्यासाठी पोलीस बंदोबस्त देऊन आपण त्या गुन्ह्यासाठी जबाब देणं, त्या गुन्ह्यात जबाब देणं, त्याचबरोबर त्याला बंदोबस्त देऊन त्याला तिथं पाठवून कोर्टात हजर राहताना सुद्धा पुन्हा जबाब देताना बंदोबस्त आपला देऊन जर आपण त्याला संरक्षण दिलं तरच हे लोक तिथं जाऊ शकतील. त्या बाबतीत आपण योग्य ती निर्णय घेणं गरजेचं आहे. दुसरं घेणार का? ऐका साहेब, ऐका एक दुसरा मुद्दा. दुसरा, सगळ्या भागामध्ये ऊसतोड काम मुकादम ही सध्या चोराची टूळ आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये ह्या वर्षी 39 कोटी रुपयेचं नुकसान केलेलं आहे आणि सगळ्या आमच्या महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्याच्या पोरांचं सुशिक्षित बेकाराचं 200 कोटीचं नुकसान केलेलं आहे. 200 कोटी ही सराई चोर झालीत. आमचं याच्यात एकच म्हणणं आहे की आपण त्या बाबतीत ज्या त्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करणार का? मंत्री महोदय. आपण अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य साहेबांनी जे सांगितल्याप्रमाणे त्या प्रशांत वर जो ज्याच्यावर हे झालं होतं त्याच्यासाठी ऑलरेडी तिकडे FIR दाखल झालेली आहे. आणि मध्य प्रदेश आपण जे सांगितलं की तिकडे जाता येत नाही त्याकरता आपण नक्कीच होम सचिवांशी बोलून आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांना काय प्रोटेक्शन देता येईल ती प्रोटेक्शन द्यायचा प्रयत्न करू आणि आपल्या पोलीस महासंचालकाच्या माध्यमातून तिकडे काय मदत त्यांना लागत असेल ती पूर्णपणे मदत द्यायचा प्रयत्न करू. कारण की शेवटी आपल्या इकडच्या एका शेतकऱ्याचा एका याचा तिकडे खून झालेला आहे तर त्याच्यावर नक्कीच जी काय आपण त्यांना प्रोटेक्शन पाहिजे असेल ते आपण त्यांना द्यायची व्यवस्था करू. दुसरा विषय जो आपण मांडला होता की जो ह्यापुढे काळामध्ये काय, तर म्हणूनच मी सांगितलं की गोपीनाथ मुंडे जे मंडळ आहे त्यांच्या माध्यमातून केलं तर यापुढे या गोष्टीचा आपण एक काळा घालू शकू. कोणावर? नाही, मुकादमावर येत नाहीत. मुकदमा आणला तर गुन्हा नुसतं दाखल, उलट तीच तिकडे गुन्हा दाखल करतेत आणि आपल्या पोराला आत नेऊन टाकतात. माझ्या तालुक्यातले 2 मुलं जी आता तुम्हाला सांगितली त्या 2 मुलाला 3-3 महिने आत राहावं लागलं. माझी असावी एवढीच विनंती आहे गुन्हे दाखल करायला काढचं. आता इमिजिएट काय असेल तर नक्कीच त्याच्यात आपण गुन्हा दाखल करायला सांगू, तो काही विषय नाही आहे. पण माझी एक आपल्याला विनंती आहे आणि दादा आपण त्या बैठकीत आपण निर्णय घेऊ आणि जर गोपीनाथ मुंडे महामंडळाच्या माध्यमातून जर हे झालं ना साहेब तर ह्या पुढचा हा प्रश्नच आपला सगळ्यांचा मिटून जाईल. कुणालाही ठेकेदाराला ऍडव्हान्स द्यायची गरज नाही, कुणाला हे करायची गरज नाही. म्हणजे वाहतूकदार असो किंवा मजूर ठेकेदार असो या सगळ्यांचे विषय आपल्याला त्यावेळेस त्याच्या त्या बैठकीच्या माध्यमातून मार्गी लावता येईल जेणेकरून याच्या पुढे कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला येणार नाही एवढं मी नक्की तुम्हाला आश्वासन देतो. सांगा, शेवटचं बोला.